कोगनोळी ग्रामपंचायतीने ग्रामस्थांची दिशाभूल थांबवावी. लोखंडे गल्लीतील नागरिकांची मागणी, स्मशान शेडचे काम पूर्ण करा. कोगनोळी ग्रामपंचायतीकडून चुकीची माहिती प्रसिद्धीस देऊन ग्रामस्थांची दिशाभूल केली आहे. एका सामाजिक समस्येची गांभीर्याने दखल घेऊन त्याची दिशाभूल करणे बंद करावे अशी मागणी लोखंडे गल्लीतील नागरिकांनी केली. नागरिकांच्या मागणीनुसार आम्हाला सोयीयुक्त बिरेदेव महाराजा तिथं स्मशानची नाही असं व्हायला पाहिजे, नाही तर ते झालं नाही तर आम्ही ग्रामपंचायत टाळ्या ठोकल्याशिवाय राहणार नाही. कोगनोळी खंचिनाळ रोडवरील स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर बनला आहे. येथील नागरिकांना अंत्यविधी रस्त्यावर करण्याची वेळ आली आहे, यासाठी निवेदन देण्यात आले आहे. याची दखल न घेता नागरिकांच्या विरोधामुळे 9 लाखांचा निधी परत गेल्याचा खुलासा करत आहेत. 4 लाख आणि 5 लाख एवढा निधी मंजूर झालेलाच नव्हता, पण येणे झाला असं सांगितलं. आणि हे जर आमच्या ग्रामस्थांच्या येण्या विरोध असा असेल तर आम्हाला समोर खुलेआम जाहीरतेने हे करावं, लोकांची नावं सांगून आम्हाला त्यांचं प्रत्युत्तर द्यावं. वास्तविक केवळ 2 लाखांचा निधी मंजूर होता, परंतु नागरिकांच्या रेट्यामुळे तो 4 लाख सांगण्यात आला. माजी अध्यक्षा शशिकला कोळी यांच्या कालावधीमध्ये 5 लाखांचा निधी मंजूर झाला होता व विद्यमान अध्यक्षा महादेवी पोवाडे यांच्या सध्याच्या काळात 4 लाखांचा निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर बांधकाम करण्यास मुहूर्त सापडत नाही का असा सवाल यावेळी अनिल लोखंडे, माजी ग्रामपंचायत सदस्य नामदेव यादव यांनी केला. यावेळी सुनील माने, शहाजी लोखंडे, गोविंद लोखंडे, सूरज लोखंडे, विलास लोखंडे, मारुती लोखंडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. सध्याच्या महादेवी पोवाडे यांनी 9 लाखांचा निधी जाहीर केलेला आहे, तरी तो 9 लाखांच्या निधीला सर्व ग्रामस्थ विरोध करेल का? आणि 9 लाखांचा निधी विरोध करून नागरिक हे करणार आहे, म्हणजे खुल्या रानात जाणार आहेत काय? त्याच्यामुळं 9 लाखांचा निधी सर्व नागरिकांच्या समोर अंबाबाईच्या देवालयासमोर खुल्या व्यासपीठावर तिन्ही जाहीर करावा. 5 लाखांचा निधी मंजूर झाला तो 5 नंबरच्या वाड्यातल्या ग्रामस्थांना माहीतच नव्हता, किंवा कधी मंजूर झाला हे देखील माहीत नव्हतं. पण सध्याच्या ज्या अध्यक्ष आहेत पोवाडे वहिनी यांनी तो निधी 5 लाखाचा व आपल्या काळात 4 लाखाचा निधी 4 लाखाचा निधी मंजूर केला असं जाहीर केलं, परंतु हे 7 कोटी आहे. पहिला त्यांनी 2 लाखाचा निधी मंजूर केला होता व आमच्या विरोधामध्ये तो 2.5 लाख केला, 2.5 लाखाला देखील विरोध झाल्यानंतर तो 4 लाख केला असं सगळं कारस्थान असताना त्यांनी आमच्या काळात 9 लाख निधी मंजूर झाला असं जाहीर केलं, हे 7 कोटी आहे. महानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.